To watch Marathi films and shows, download Shimaru Me app. Prem? आज आपण प्रेम या विषयावर बोलणार आहोत. पण तत्पूर्वी मला हे जाणून घ्यायचंय की तुमच्या नजरेत प्रेम म्हणजे नक्की काय? तुम्हाला काय वाटतं नक्की प्रेम म्हणजे काय असेल? सांगा पटापट, प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे त्याच्या स्वप्नात हरवून जाणं, त्याचंच होऊन जाणं. प्रेम म्हणजे त्याच्या होकारावर अवलंबून असलेलं नातं. हर्षदा, तू सांग. इशाबाई, मला लाज वाटते. मॅडम मॅडम, माझं प्रेम म्हणजे माझी आई आणि माझं प्रेम म्हणजे पहिल्या बाकावरची अमिता. काल तोंड्या थोबाड बघ आरशात. बाई, प्रेम म्हणजे लव. ज्याच्या आयुष्यात असतं लव त्याच्याच आयुष्याला असते चव. म्हणून निदान चांगलं जगण्यासाठी तरी प्रेम केलं पाहिजे. मोकळ्या मनाने भावनांची देवाणघेवाण म्हणजे प्रेम. प्रेम माणसाला जगायला शिकवतं. बरोबर आहे बाई. प्रेम म्हणजे मजा, प्रेम म्हणजे टाइमपास, प्रेम म्हणजे फक्त उपयोगाची गोष्ट. या झाल्या प्रेमाविषयीच्या कल्पना. पण प्रेम हे प्रेमात पडल्याशिवाय नाही कळत. प्रेम समजण्यासाठी कुणीतरी आपलं व्हावं लागतं आणि आपल्याला कुणाचं तरी होऊन जावं लागतं. तर मुलांनो, प्रेमाच्या व्याख्या ह्या प्रत्येकासाठी वेगळ्या असतात. प्रत्येक जण हे आपल्या सोयीनुसार आपल्याला परवडेल तसं प्रेम करतं समोरच्यावर. काही जण जेवढ्यास तेवढं, जितक्यास तितकं, अगदी मोजून मापून. पण प्रेम हा विषय निघाल्यानंतर आपण ज्या राधाकृष्णांचे दाखले देतो त्यांच्यातलं पवित्र प्रेम आपण समजून घेतलं पाहिजे. तयार आहात ना? हो. ती दूर कुठेतरी बसलेली असायची, त्याची आतुरतेने वाट पाहत, आणि मग तो यायचा. दूर कुठेतरी उभं राहून तिची ती व्याकुळ अवस्था पाहायचा. मग हळूच कमरेची बासरी काढायचा आणि ओठांना लावून सप्तसुरांची बरसात करायचा. कर्णपटलाशी धडकायचे तशी ती अधिकाधिक व्याकुळ व्हायची. आणि त्या सुरांच्या दिशेने धावत सुटायची. बाद पाथरवट कसलीच तमा तिला नसायची. खर तर तिला त्या सुरांशी बासरीशी काहीही घेणं देणं नसायचं. ती वेडी होती ती त्या बासरी वादकाची, त्या कृष्णाची. बाई, मला प्रेम समजला. गप्पा बसा, जात काय काढताय? ओ मॅडम, बसा खाली. सॉरी सर. नवीन मराठी चित्रपटांसाठी डाउनलोड करा शेमारू मी ॲप.